नमस्कार शेतकरी कृषी दशेन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत शेतकरी मित्रांनो लाल कांद्याना तीन हजार शंभरचा भाव कांदा पाण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी उन्हाळ्या कांद्यासोबत बाजार समितीने खरीप हंगामातील लाल कांद्याची प्रतीक्षा होती ज्या शेतकऱ्यांच्या उन्हाळा कांदा संपला अशी काही शेतकऱ्यांनी खरीप लाल कांद्यावर लक्ष केंद्रित केले असले तरी फारच कमी शेतकरी या कांदा उत्पादनात यशस्वी होतात तर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी नवीन लाल कांदा विक्री साला त्यास तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला या हंगामातील पहिलाच लाल कांदा बाजारात आल्याने या कांद्या कांद्याचे व शेतकऱ्याने स्वागत करण्यात आले उन्हाळा कांद्यासोबतच बाजार समितीनं खरीप हंगामातील लाल कांद्याची प्रतीक्षा होती ज्या शेतकऱ्यांच्या उन्हाळ्या कांदा संपला अशा काही शेतकऱ्यांनी खरीप लाल कांद्यावर लक्ष केंद्रित केले असले तरीच फारच कमी शेतकरी या कांदा उत्पादनात यशस्वी होत आहे त्यात शेतकऱ्याने सर्वच प्रतिकूल परिस्थिती मात करून लाल कांदा पिकवला व सोमवारी ठिकाणी शेतकऱ्यांनी ही गर्दी केली होती नवीन लाल कांदा पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली या हंगामात पहिल्याच लाल कांदा आल्याने कांदा मालक कुशाळ ढेपले या शेतकऱ्याच्या बाजार समिती व व्यापाऱ्यांनी सत्कार करत अभिनंदन केले बाजार समितीचे उपसभापती रमेश मितकल संचालक बापू देवरे काकाजी शिंदे सचिव माणिक निकम इतर व्यापारी शेतकरी उपस्थित होते तर यांनी त्यांचा सत्कार केला तर मित्रांनो उन्हाळ्या कांद्यासोबत बाजार समितीने खरीप हंगामातील लाल कांद्याची प्रतीक्षा होती ज्या शेतकऱ्याच्या उन्हाळा कांदा संपला अशा काही शेतकऱ्यांनी खरीप लाल कांदावर लक्ष केंद्रित केले असले तरी फारच कमी शेतकरी या कांदा उत्पादनात यशस्वी होत आहेत असे बोलले जात आहे तर कांद्याला तीन हजार रुपये शंभरचा भाव मिळाला व कांदा बघण्यासाठी शेतकरी गर्दी करू लागले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र